ज्योतीमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला मैद्याची खस्तापुरी करून दाखवणार आहे। एकदम मस्त लागती, सोपी पद्धत आहे, रेसिपी सोपी आहे। प्रथम माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला दाबून ऑल करा, म्हणजे माझे नोटिफिकेशन आपल्याला कंटिन्यूमध्ये पाहता येतील। माझ्या चॅनलमध्ये म्हणजे मी व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त हेल्दी पदार्थ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। मैद्याचे पदार्थ अगदी कमी दाखवत आहे, हेल्दी पदार्थ जास्त दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे। मी खस्तापुरी कणिक म्हणजे गव्हाचं पीठ याची देखील करून दाखवलेली आहे। ते त्याचं लिंक देखील मी शेअर केलेलं आहे यूट्यूबला। आता मी तुम्हाला मैद्याची खस्तापुरी कशी करायची आहे ते दाखवणार आहे। मैद्याची एक स्टफ खस्तापुरी ते देखील दाखवलेली आहे। आता मी एकदम साधी सोपी खस्तापुरी कशी करायची ते दाखवणार आहे। मी मैदा घेतलेला आहे, 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपल्याला 1.5 टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल आपल्याला जास्त टाकायचं नाही। हे तेल टाकून आपल्याला हे मिश्रण अगोदर एकत्र करून घ्यायचं आहे। रेसिपी खूप सोपी आहे पण खायला एकदम अप्रतिम लागतं। दिवाळीमध्ये आपण सगळे मेनू करतो पण तेच मेनू करण्यामध्ये आपल्याला थोडंसं हे होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला काहीतरी हटके असं करून दाखवत आहे। आता आपल्याला यामध्ये थोडंसं दिसायला देखील काही पदार्थ आपल्याला चांगले वाटायला पाहिजेत, त्याच्यामुळे ते देखील आपण प्रयत्न करत आहोत। मी चिली फ्लेक्स टाकत आहे। चिली फ्लेक्स मी हे घरीच बनवून ठेवलेले आहे। थोडंसं लाल तिखट टाकत आहे। चिली फ्लेक्स टाकल्यामुळं लाल तिखट अगदी कमी प्रमाणात लागतं। मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे। मीठ देखील एकदम व्यवस्थित असं बघून टाकायला पाहिजे। जिरा पावडर टाकत आहे मी 1/2 टेबलस्पून। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंसं आणखीन धना पावडर देखील ॲड करायचं आहे। धना पावडर हे आपण नेहमी घरी करून ठेवतो। प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला बरेच पदार्थामध्ये आपल्याला लागतं, ते देखील मी 1/2 टेबलस्पून टाकत आहे धना पावडर। हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। हे सगळं मिश्रण एकत्र झाल्यानंतर आपल्याला हे थोडं थोडं असं पाणी टाकत आपल्याला मळून घ्यायचं आहे। पाणी हे नॉर्मल पाणी आहे, गरम वगैरे पाणी करायची गरज पडत नाही। एकदम आपल्याला हे पीठ घट्ट असं तिंबून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे पाणी आपल्याला एकदम थोडं थोडं प्रमाणाने टाकायचं आहे, जेणेकरून आपलं हे मिश्रण एकदम पातळ नाही व्हायला पाहिजे। हे आपल्याला पूर्ण असं घट्ट तिंबून 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीचं आपलं हे पीठ झालं पाहिजे, घट्ट झालं पाहिजे, जेणेकरून आपली हे पुरी व्यवस्थित यायला पाहिजेत। आपल्याला हे 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत। आपण याचे छोटे छोटे असे गोळे करून घेऊया। पतले लाटायचे आहेत, एकदम पातळ लाटायचे आहेत, त्याच्यामुळे मी अगदी छोटे छोटे करून घेत आहे। खूप फास्ट होणारी रेसिपी आहे पण हे 15 ते 3 आठवडे बिलकुल काहीच होत नाही। हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून हे क्रिस्पी राहतात, त्याच्यामुळे हवाबंद डब्यामध्येच आपल्याला हे ठेवायचे आहे। 3 आठवडे हे बिलकुल वास होत नाहीत। पीठ लावून आपल्याला लाटायचं आहे। पीठ लावून लाटल्यामुळं खूप पातळ होतं, तेल लावून लाटले की थोडंसं सरकलं जात नाही, त्याच्यामुळे आपल्याला पीठ लावून लाटायचं आहे। एकदम कंटिन्यूमध्ये आपलं एकदम फास्ट होऊन जातं, आपण पाहू शकतो बिलकुल चिरा वगैरे पडत नाहीत।
पहा अशा पद्धतीचे आपण सगळेच आपण करून घ्यायचे आहेत। पीठ लावल्यामुळे अगदी फास्ट होतं, तळायला देखील आपल्याला एकदम फुल फ्लेमवर तळायचं नाही, कारण आपल्याला हे कडक व्हायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला फुल गॅस करायचं नाही, बारीक गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। हे आपण सगळे असेच करून घेणार आहोत। हे पहा आपले हे खस्तापुरीची पुरी तयार झालेली आहे, एकदम खुसखुशीत आपली ही पुरी आपण दाब करणार आहोत। आता आपलं तेल तापलेलं की तापलं की नाही आपण चेक करूया। आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे पुरी टाकायची आहे। पुरी टाकते वेळेस गॅस फुल करायला पाहिजे, पुरी टाकल्यानंतर आपण गॅस थोडंसं मीडियम फ्लेमवरती करायला पाहिजे, आपली पुरी एकदम ऑइली होणार नाही, एकदम क्रिस्पी पुरी होणार आहे आपली। रेसिपी खूप सोपी आहे, पदार्थ खूप टेस्टी आहे। आपण चकली शेव हे सगळं नेहमी करतो, अशा प्रकारे काहीतरी वेगळं केलं तर आणखीन आपल्याला आवड निर्माण होईल खाण्याची। हे आपल्याला दोन्ही साईडनं व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे पुरी टाकल्यानंतर। हे पहा आपली पुरी तळलेली आहे, कडक एकदम तळलेली आहे। आता आपण याला काढून घेऊया, एकदम कसं व्हाईट व्हाईट ऑइली पण दिसत नाहीत। आपण तळलं तळलं की पण पाहू शकतो, कोणतीही वस्तू तळलं की ऑइली होते ही पण झाली नाही आपली। अशा प्रकारे आपण सगळ्याच पुऱ्या तळून घेणार आहोत। हे पहा आपली मैद्याची एकदम चटपटीत अशी क्रिस्पी पुरी तयार झालेली आहे, बिलकुल ऑइली होत नाही, एकदम कडक अशी होते। आपण पाहू शकतो किती क्रिस्पी झालेली आहे। हे 3 आठवडे देखील काही होत नाही, पण हवा बंद डब्यामध्ये ठेवायचं, जेणेकरून हे जशाला तशीच ताजी केल्यासारखी आपल्याला जेव्हा खाल्लं तेव्हा लगे लगे करून खाल्ल्यासारखं आपल्याला टेस्ट जाणवेल। जर थोडंसं एअरटाईट डब्बा म्हणजे हवा बंद डब्बा नसेल तर मऊ पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे तसं म्हणत आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।